आपटे आणि या मिसेस अर्चना ऋषिकेश आपटे. स्वतः मी ऍडव्होकेट आहे आणि त्या कंपनी सेक्रेटरी आहे. आता अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण एखादा नवीन फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा साधारणतः दोन गोष्टी माणसाला महत्वाच्या असतात. त्यातली पहिली गोष्ट आहे की लीगल डॉक्युमेंटेशन आणि जागेचं पोझेशन. सो या बाबतीत आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड की आजपर्यंत या जागेचा प्रोजेक्ट बघायला आल्यापासून ते मला पोझेशन मिळेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये मला बिल्डरने तो काय सपोर्ट केला आणि मला प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंट मागिल्यापासून दाखवलं. म्हणजे कधी तरी दे हॅव नॉट हेझिटेटेड की मला ते डॉक्युमेंट दाखवायचं नाही. अर्थात मला आठवत आहे की बुकिंगच्या वेळी जेव्हा आपण आलो होतो इथे तर त्यावेळेस बाहेर तुम्ही एक बोर्डही लावलेला होता याच्यावरती तुम्हाला फायनान्स कोणी केला आणि कोणी कशा पद्धतीने या ह्याच्यात इन्व्हेस्ट केलेले आहेत हाही तिथे तुम्ही एक मजकूर लावलेला होता. सो दॅट वॉज मच अप्रिशिएटेड. या इट वॉज मच अप्रिशिएटेड. सो आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड अबाउट दॅट की ज्या पद्धतीने तुम्ही मला डॉक्युमेंटेशन आणि बाकी ज्या काय माझ्या नावाने फ्लॅट होण्यासाठीच्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या तो काय सपोर्ट केला त्यासाठी. दुसरं म्हणजे आम्ही आधी पण बऱ्याच स्कीम्स बघितल्या होत्या पण मला ह्या स्कीम मधला जे लेआउट आहे तो इतका आवडला. एकतर किचन मोठं आहे जे आजकाल बघायला मिळत नाही. किचन मोठं आहे आणि ड्रायव्हलकनीचा एंट्रन्स ऑलटुगेदर वेगळा आहे. सो हे मला सगळ्यात जास्ती या स्कीम मधलं आवडलं. त्यामुळे आम्ही जेव्हा सॅम्पल फ्लॅट बघायला आलो तर तेव्हाच ठरवलं की एस वी आर गोइंग टू इन्व्हेस्ट इन दिस स्कीम. सो ओव्हरऑल आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स होता. फक्त कन्स्ट्रक्शन क्वालिटी किंवा कन्स्ट्रक्शनच्या बाबतीतच नाही पण बिल्डरचे जे स्टाफ मेंबर्स आहेत ते सुद्धा खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहेत. आम्ही सांगितल्या क्षणी आम्हाला हेल्प करायला तयार असतात. एवढंच नाही तर आम्ही जेव्हा राहायला आलो आता खरं तर पोझिशन दिल्यानंतर सगळे बिल्डर म्हणतात की आता तुमचं तुम्ही सगळं बघा पण राहायला आल्यानंतर पण छोट्या छोट्या गोष्टींपासून आम्हाला सगळ्या मेंबर्स स्टाफ मेंबर्सनी खूप हेल्प केली आहे. तो वी आर रिअली व्हेरी सॅटिस्फाईड कस्टमर्स.